दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। केंद्र व राज्य शासनाच्या वतीने रिक्षा टॅक्सीचे योग्य प्रमाणपत्र पासिंग याबाबत एक दिवस विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये दंड नाशिक आरटीओ कडून वसूल केला जात असल्याने या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो निर्णय घेण्यात आलाय तो अन्यायकारक असल्याचं म्हणत पीपल्स रिपब्लिकन पार्टी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर वाहन पासिंग विलंब शुल्क रद्द करण्यासंदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय। जुन्या रिक्षा व टॅक्सी यांचा परवाना नूतनीकरण करताना काही ना काही कारणामुळे उशीर होण्याची शक्यता असते, परंतु प्रतिदिन 50 रुपये दंडामुळे गोरगरीब रिक्षा टॅक्सी चालकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो। राज्य सरकारने वाहन परवाना नूतनीकरण प्रतिदिन 50 रुपये दंड रद्द करावा, तसे न केल्यास या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक मालक संघटना आंदोलन करत राहील। त्यामुळे जो निर्णय आहे तो तात्काळ आपण मागे घेऊन रिक्षा चालकांवर होणारा जो जाचक कर लादला गेलाय तो लवकरात लवकर मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रभर रिक्षा चालकांच्या आंदोलनासंदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि रिक्षा चालक पालक संघ आमच्या सर्व रिक्षा चालकांच्या आणि रिक्षा मालक या ठिकाणी उपस्थित आहेत। आज महसूल आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आलं। केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांनी जे मिळून जर रिक्षा पासिंग नसेल त्या दिवसापासून त्यांनी एक जाचक आट या ठिकाणी निर्माण केलेली आहे, ती म्हणजे प्रतिदिन ज्या दिवसापासून रिक्षा पासिंग थकलेले असेल त्या दिवसापासून रिक्षा चालकांवर 50 रुपये दंड दर दिवशी आकारण्याचा एक नवीन जीआर यांनी जाहीर केलेला आहे। ह्या जीआरला विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन होत आहेत आणि रिक्षा टॅक्सी चालक हे वेठीस धरण्याचं काम, रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना लुटण्याचं काम इथलं शासन करताना दिसत आहे। यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशी उन्हवणे यांच्या नेतृत्वाखालील महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन देण्यात आले असून राष्ट्रीय रिक्षा चालक मालक संघटनेचे मुरलीधर घोरपडे, विनोद धोत्रे, नितीन पगारे, शकील शेख, संतोष भालेराव, अहमद शेख, मुख्तार मणियार, अब्दुल सिद्दीकी, हनीफ शेख, मेहराज शेख, रफिक मंसुरी, अजू शेख, इंद्रजित भालेराव, जमीर मणियार, वैभव साळवे, अमर जाधव, अमोल ढाकणे, संतोष मनोहार, भारत जाधव, भारत झालटे, अमर जाधव, स्वप्नील दोंदे, उदय ताडे, गणेश चौधरी आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक रोड।